नेते आशिष शेलार यांनी जीडीपीवरून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय. महाराष्ट्राच्या जीडीपी बाबत फेक नरेटिव्ह पसरवू नका. महाविकास आघाडीच्या काळात जीडीपी 13% घसरला होता अशी टीका शेलार यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जीडीपी बाबत महायुती सरकारच्या काळात चढती कमान सुरू झाल्याचा दावा देखील शेलार यांनी केलाय. दरम्यान त्यांनी काय ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आपण ते पाहूयात. श्रीमान रोहित पवार एकतर ना बातमी वाचली ना हा अहवाल आणि लगेच फेक नरेटिव्ह गँगच्या सदस्याच्या भूमिकेत गेलात. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचा जीडीपी महाविकास आघाडीच्या काळात आपण 13% आणून ठेवला. 2021 आणि 2023 मध्ये तो 13.3% इतका झाला. चढती कमान आता महायुती सरकारच्या काळात पुन्हा सुरू झाली आहे आणि ज्या गुजरातचा तुम्ही उल्लेख करता तो आजही 8% आहे. महाराष्ट्र त्यापेक्षा कितीतरी पुढे आहे आणि पुढेच राहील. महाविकास आघाडीचे पाप आमच्या माथी मारू नका असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं. माझी निवडणूक शरद पवार.